मोती को पिकअप कौन करेगा? सर मोती को लेने मैं जाऊंगा। जील रेनकोट्स, क्योंकि न लाइफ रुकेगी न बारिश। नेवासा तालुक्यातील अनेक गावांमधून जाणारी प्रवरा नदी काल रात्रीपासून वाहती झाली आहे। नदीला पाणी आल्याने भविष्यातील पाणी प्रश्न मिटणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अकोला तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील बांधारे भरले आहेत। निळवंडे धरणातून 3000 क्युसेसने प्रवरा पात्रात पाणी आले आहे। नेवासा येथील प्रवरा नदीवरील शेवटचा मधमेश्वर बांधाऱ्यातून काल रात्री 10 वाजेच्या दरम्यान जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये पाणी दाखल झाले। पाण्याला वेग कमी असला तरी नदीला पाणी आल्याने परिसरातील विहिरी व कुंपनलिकेंची पाणी पातळी वाढणार आहे। हे पाणी आता नेवासा तालुक्यातील शनिवारी 500 गाव मधून पुढे निघाले। वरील धरण ऑगस्ट मध्ये भरतात व त्यानंतर पाणी सोडले जातात, मात्र यावर्षी धरण मध्यावरच सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने धरणाचा साठा वाढत असल्यामुळे त्यामुळे प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे।